अस्सलाम वालेकुम नाज़रीन, नादिर उर्दू न्यूज में आपका इस्तकबाल है। चलिए जानते हैं आज की खबर। धनेगांव इलाके में आलीशान पानी की टाकी तैयार, एमएलए मोहन राव हम्बड़े के हाथों पानी की टाकी का इफ्तिताह। धनेगांव इलाके में एक आलीशान पानी की टाकी का इफ्तिताह अमल में आया। ये पानी की टाकी में 7,20,000 लीटर पानी जमा किया जा सकता है, जिसके सबब धनेगांव इलाके के आसपास में ये पानी पाइपलाइन के जरिए से सरबराह किया जा सकता है। नांदेड़ हलके जनूब के एमएलए मोहन राव हम्बड़े के हाथों इस पानी की टाकी का इफ्तिताह अमल में आया। वादे हो कि इस इलाके में ये बड़ी पानी की टाकी तामीर किए जाने के सबब अब लोगों को पीने के पानी के लिए दर दर भटकने की नौबत पेश नहीं आएगी। इस पानी की टाकी के जरिए धनेगांव, मुजामपेट, अदनान गार्डन, पंकज नगर इलाके के लोग फ़ायदा हासिल कर सकेंगे। वादे हो कि इस पानी की टाकी को तामीर करने के लिए धनेगांव ग्राम पंचायत समिति के मेंबरान वो जिम्मेदारान ने काफ़ी कोशिश की थी। इस तरह से इस हलके के एमएलए मोहन राव हम्बड़े ने भी इस पानी की टाकी के लिए खसूसी तवज्जो देकर ग्राम पंचायत के कामों को आसान किया। इस तकारीब में नांदेड़ हलका जनूब के एमएलए मोहन राव हम्बड़े, ज़िला परिषद मेंबर मनोहर पाटिल शिंदे, भोजंग राव भालके, सरपंच दिलीप गजवारे शास्त्री साहब, ग्राम विकास अधिकारी शिंदे, ग्राम पंचायत के मेंबरान वो कई जिम्मेदारान मौजूद थे। आज धनेगांव येथील पैजल योजने अंतर्गत पानी पुरवठ्याचे एका टाकीचे काम पूर्ण झालेले आहे। दुसऱ्या टाकीचं भूमिपूजन झालेलं आहे। त्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले या गावचे ज्येष्ठ नागरिक, माजी पंचायत समिति सदस्य, सरपंच भोजनरावजी भालके साहेब, तसेच माजी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आनंदरावजी गुंडले, या भागाचे जिल्हा परिषद सदस्य मनोहर पाटील, या गावचे प्रथम नागरिक दिलीप गजवारे, उपसरपंच पिंटू पाटील, तसेच हे काम जे करत आले तसे काम जे गुत्तेदार साजिदभाई मोठे बंधू धारजीराव, जिल्हा परिषदेचे डेप्टी इंजिनियर जेई, ग्रामसेवक ह्या गावातले नागरिक आज या ठिकाणी उपस्थित होते। त्या ठिकाणी आज या दोन्ही कामाचा समारंभ झालेला आहे। सांगायची गोष्ट म्हणजे आमचे भागाचे माजी जिल्हा अध्यक्ष आनंदरावजी गुंडले, ही योजना 2015 सुरू झाली, यांनी मंजूर करून घेतल्यानंतर आमचे यांचा हा काम आज 2015 म्हणजे येत्या 2 वर्षातच संपत होतं। मात्र आमच्या आनंदरावजीचा कार्यकाळ संपला आणि दुसरा कार्यकाळ जिल्हा परिषद सुरू झाला। त्यानंतर या भागाचे आमदार दुसरे नवीन आले, ते आमदार जिल्हा परिषद सदस्य मनोहरजी आले, त्यांनी खटपट पुष्कळ केल्यानंतर काम वडत थोडी एक फार धीम्या गतीनं चढत होतं। आता भोजंगराजी म्हणल्याप्रमाणे मी या काळात सर हे झाल्यानंतर, ह्या भागाचा आमदार झाल्यानंतर मला यांनी सांगितलं असं असं काम आहे 2015 आनंदराजी गुंडलेच्या काळात मंजूर झालेलं आहे, पण त्याची वर गाडायला निघत नाही, काहीतरी तांत्रिक अडचण असती, पण त्याचा पाठपुरावा करून मनोहर पाटील आता सांगितलं, मनोहर पाटील आम्ही पाठपुरावा करून 2008 आम्ही ते वर काढर काढली 2008 ह्या टाकीचं टाकी बांधायला सुरुवात गुद्दाराला सांगितलं। ते म्हणजे भूमिपूजन करा, पण भूमिपूजन नाही, ह्या टाकीचं काम कम्प्लीट आणि दुसरीचं भूमिपूजन करू, ह्या उद्देशानं आज दोन्ही या काम झालेलं आहे। आणि खरोखरच या गावाशी माझं काही नातं आहे, पाण्याचा प्रश्न आला की हे लोक सरपंच असं उपसरून माझ्याकडे येते आणि ते प्रश्न मी सोडित होतो आणि त्यांनी सोडवते, ते बी सोडित आणि ते पाणी आज पाडते। तुमची मुजामपेठ असो, अज्ञान कॉलनी असो, दुसरी पंकजनगर असो, बोरचं काम असो, मोटरचं काम असो, कुठलंही काम असो, दुरुस्तीची मोटरच्या बोर मारण्यापासून ते नवीन देण्यापर्यंत ते दुरुस्ती करण्यापर्यंत मी या गावातल्या सगळ्या मोटारीचं काम केलं आहे। आणि याच्या सगळ्याच्या सुविधाच्या आशीर्वादानं पालकमंत्री आपल्या आशीर्वादी चव्हाणसाहेबांच्या आशीर्वादानं आज मी नगरचा ह्या भागाचा आमदार झालो। आज धनेगाव, मुजामपेठ, पंकजनगर, इकबालनगर, अदनान गार्डन या सर्व धनेगाव परिसरामध्ये 30 किलोमीटर पाईपलाईन आणि पाण्याच्या 2 मोठ्या टाक्या, 1 6 लाखाची आणि 1 3 लाख लिटर पाणी टाक्याचा स्टोर करता, 1 टाकी 7 लाखाची 7 लाख लिटरची पाण्याच्या टाकीचं काम पूर्ण झालेलं आहे। आणि या काम पूर्ण करण्याच्या पाठीमागं पहिले माजी जिल्हा परिषदचे अध्यक्ष गुंडले साहेब असतील, धनेगावची सर्व ग्रामपंचायतची टीम असेल, आणि मध्यंतरी अण्णा निवडून आल्यावर
हे योजना बंद झालेली चालू करण्याचा सुद्धा अन्नाचा सिंहाचा वाटा आहे. सर्व गावकऱ्यांनी मदत केली, ग्रामपंचायतीने मदत केली. एवढी मोठी योजना माझ्या सर्कलमध्ये पहिली योजना आहे. जिल्ह्यातली मोठी योजना धनेगावापासून सुरुवात आहे. आणि माझी अण्णाकड आमदार साहेब आमचे दक्षिणचे यांच्याकडे मागणी आहे की आता जसे आम्हाला पाण्याची टाकी आणि पाईपलाईन पूर्ण हे मंजुरी भेटलेली आहे, त्याच्यामध्ये पाईपची किंमत वाढलेली आहे. 500 रुपयाचा पाईप 1000 रुपयाला झाला, या एस्टिमेटमध्ये अण्णानं वाढ करून द्यावं लागणार आहे. आणि नवीन योजना पाणी पुरवठा सप्लाई ही 4 गावची योजना सोडून आमच्या गावाकरता सपरेट देण्याचे आमची गाववाल्याची सर्वांची मागणी आहे. आणि माझी जिल्हा परिषद सदस्य कर्तव्य म्हणून माझीसुद्धा अण्णाकडे मागणी आहे, आमचा आम्हाला गाव सपरेट करून द्यावा. आणि इष्णुपुरीहून आमच्या आम्हाला एक नवीन सपरेट पाईपलाईन देऊन दोन्ही टाक्याला लाईन जोडून धनेगावला परिसरात पुण्या आमचा आम्हाला पाणी देण्यात यावं, ही माझी आमदार साहेबाला विनंती राहील. धनेगाव येथे गेल्या 10 वर्षापूर्वी पाण्याची अतिशय परिस्थिती बिकट होती. त्यावेळासुद्धा आम्हाला आपले अण्णा आमदार साहेब दक्षिणचे त्यांनी त्यांच्या दुकानातून आम्हाला मोटरचा मोठ्या प्रमाणात सप्लाय केला. त्याच्यामुळं आम्हाला प्रायमरीपासून सुरुवात केली त्यांच्यापासून. परंतु आता त्यांनी आमदार झालेत, आमची अपेक्षा वाढलेली आहे. त्यांनी आता आमच्या जी मोठी योजना भारत योजना पे योजना आहे त्याच्यामध्ये 2 टाक्या घेतल्यात, 1 7,20,000ची, 1 3 2 90,000ची. असे मुजामपेठ असो, धनेगाव असो, जुनं मुजामपेठ असो, नवीन मुजामपेठ असो, अज्ञान कॉलनी असो की जे काही वस्ती वाढल्यात, इकबाल नगर असो, सगळ्याला पाणी पुरवठा चांगल्या पद्धतीने होते. याच्यासाठी आणखीन एक आहे की हे आम्हाला सेपरेट लाईन करून द्यावी. हमारे यहाँ फर्नीचर पलंग सिंगारदान सोफा सेट अलमारी डाइनिंग टेबल फ्रिज कंप्यूटर टेबल और दीगर कंपनियों के फर्नीचर दस्तियाब है. एक मरतबा तशरीफ लाकर खिदमत का मौका दे. प्रूफ राइटर मौलाना शबीर साहब, डीलक्स फर्नीचर मॉल एंड होम अप्लायंसेज, फ्रूट मार्केट के सामने, माल्टेगरी रोड, कामठा, नांदेड़. अस्सलाम वालेकुम, मैं इमरान खान. हमें उम्मीद है कि आपको हमारा चैनल अच्छा लगता होगा. लेटेस्ट न्यूज के लिए देखते रहिए नांदेड़ उर्दू न्यूज, और न्यूज़ के पसंद आने पर लाइक, शेयर और सब्सक्राइब करना ना भूलें.